आप आश्वस्त रहिए, आपका ये चौकीदार पूरी तरह से चौकन्ना है। राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपाने मैं भी चौकीदार ही मोहीम सुरू केली। पंतप्रधान मोदींसह तमाम मंत्री, खासदार, भाजपचे मुख्यमंत्री सगळ्यांनीच नावासमोर चौकीदार लावले। सोशल मीडियावर चौकीदार ट्रेंडिंग झाला आणि आता चौकीदार फिरसे हा नवा ट्रेंड सुरू झालाय। भाजपच्या दाव्यानुसार मैं भी चौकीदार या नावाने 12 लाख ट्वीट्स झाले, तर मैं भी चौकीदार गाण्याचे व्हिडिओ जगभरात 1 कोटी प्रेक्षकांनी पाहिलेत, तर काँग्रेसच्या चौकीदार चोर हे या मोहिमेला सर्वसाधारणपणे 2 लाख समर्थकांनी हॅशटॅग वापरलाय। काँग्रेसच्या मोहिमेमुळेच भाजपाला मैं भी चौकीदार मोहीम सुरू करावी लागली असा आरोप काँग्रेसचा आहे। त्याचबरोबर मैं भी चौकीदार या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली ट्विट्स ही समर्थकांनी केलेली नसून बॉटस ही संगणकीय प्रणाली वापरून केल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे। बॉटस प्रणाली वापरून फेक अकाउंटवरून ट्विट्सची संख्या वाढवलेली दाखवली जाते आहे। अत्यंत बोगस मोहीम, फारच बचाव, म्हणजे त्याला म्हणतात ना डिफेन्सिव्ह पद्धतीची ही मोहीम यांनी सोशल मीडियावर चालू केली आणि हे याचं प्रूफ आहे की राहुल गांधींचा मय तू चौकीदार चोर आहे हे अत्यंत यशस्वी झालं म्हणून एक डिफेन्सिव्ह मोहीम नरेंद्र मोदींना चालू करावं लागली। काँग्रेस अपयश, काँग्रेसने अशा प्रकारे खोटा प्रचार, काँग्रेसचा जो त्यांच्या अध्यक्षापासून सर्वात सुरू असतो तो प्रचार, खोटा प्रचार हा जनता स्वीकारत नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या कॅम्पेनला यश मिळालं नाही। आता त्यांच्या कॅम्पेनला यश मिळालं नाही म्हणून दुसऱ्यावरती अशा प्रकारे खोटा आरोप पुन्हा आरोप करणं, म्हणजे खोटं बोलणं ही काँग्रेसची खासियत झाली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे खोटे आरोप करत नाही हे काँग्रेसची मजबूरी। माजी मंत्री MJ अकबर यांनीही नावापुढे चौकीदार लावलंय। अकबर यांच्यावर मीटू प्रकरणी लैंगिक अत्याचाराचे आरोप असल्याने यावर जोरदार टीका झाली। असा चौकीदार असेल तर देशातल्या महिला असुरक्षित राहतील असं ट्विट अभिनेत्री रेणुका शहाणेने केलंय। देशाचं हवामान ज्या पद्धतीने गरम होत चाललंय तसंच राजकीय वातावरणही सध्या तापत चाललंय। सोशल मीडियावर चौकीदार या शब्दावरून ज्या पद्धतीने खडाजंगी सुरू आहे स्पष्ट आहे। येत्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात जसा गल्लोगल्लीत प्रचार रंगेल तसाच प्रचार सोशल मीडियावरही पाहायला मिळणार आहे। पण या मोहिमांचा मतदारांवर किती प्रभाव पडतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई।